चलकरंजीत व्यापार सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी. माननीय पालकमंत्री सतेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघापुरतेच व्यापार व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न घेता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करावा. मी प्रशासनास गुरुवारपर्यंत मुदत देतो, योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा गुरुवारी आम्ही स्वतः इचलकरंजीच्या चौकामध्ये येऊन दुकाने उघडू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासनाला दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या ज्या तपासण्या होतात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची जी टक्केवारी आहे रुग्णांची ती 12.3 आहे आणि इचलकरंजी शहराची मात्र 8.2 आहे. खुद्द कोल्हापूर शहराची रुग्णसंख्यासुद्धा 10% जास्त आहे. असं असताना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केवळ कोल्हापूर शहरातच व्यवहार सुरू करायला आदेश दिला आणि ज्या इचलकरंजी शहरामध्ये व्यवहार सुरळीत व्हायला पाहिजे होते तिथं मात्र व्यवहार सगळे बंद आहेत. खरं तर जो काय निर्णय घ्यायचा होता तो अख्ख्या जिल्ह्याला घ्यायला पाहिजे होता, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं आणि पालकमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे म्हणून तिथं जर का एक वेगळा न्याय आणि इचलकरंजी जयशिंगपूर वडगाव या शहरांना वेगळा न्याय अशा प्रकारचा जर निर्णय होत असेल तर ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून सरकारनं जे काय करायचं ते करावं. गोकुळच्या निवडणुकीमध्ये यांना नियम आड आला नाही, यांच्या बाकीच्या सभा बैठका मेळावे यांना नियम आड येत नाही, परंतु सर्वसामान्य लोक जे हातावर पोट असणारे आहेत आज त्यांचं खरेदी केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही आणि कामावर गेल्याशिवाय पगार मिळत नाही, अशांची संख्या इचलकरंजी शहरामध्ये फार मोठी आहे आणि हे इचलकरंजी शहर कडकडीत बंद आहे आणि प्रशासनाचा त्यावर नेहमी दबाव आहे. ही आता फार काळ चालणार नाही आणि म्हणून गुरुवारपर्यंत जो काही निर्णय घ्यायचा तो खुशाल घ्यावा. गुरुवारपर्यंत जर का इचलकरंजीच्या व्यापाऱ्यांचा व्यापार सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय झाला नाही तर सर्व व्यापारी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि आम्ही व्यवहार चालू करणार. प्रशासनाला जे काही करायचे ते करावं. सकाळी 10 आम्ही सगळेच इचलकरंजीच्या चौकात असू, प्रशासनाला जी काही कारवाई करायची ती खुशाल करावी.